हेलो फ्रेंड्स, कशात? ठीक आहे. आज आपण नवीन पॉइंट्स बघणार आहे. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस एखादी बॉडी जर स्ट्रेट जात असेल, ट्रान्सलेटरी मोशन जर परफॉर्म करत असेल, तर त्याची आपल्याला कॅन्टिग्रीचा फॉर्म्युला येते. काय असतो? के ई इज इक्वल टू 1/2 कॅनेटिक एनर्जी 1/2 एम व्ही स्क्वेअर. ओके, समजा ही जर बॉडी असेल, जर बॉडी जर अशी जात असेल स्ट्रेट, तर त्याची कायनेटिक एनर्जी काय असते? 1/2 एम व्ही स्क्वेअर. आणि ही जर बॉडी जर अशी फिरत असेल ऍक्सिस होती, तर त्याची कायनेटिक एनर्जी काय असते? रोटेशनल साठी 1/2 आय ओमेगा स्क्वेअर. आय म्हणजे काय असतो? मुवमेंट ऑफ इनर्शिया त्या स्पियरचा. प्रत्येक बॉडीचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काय असतो? डिफरंट असतो. तो ऑलरेडी आपण काय केला, त्याचा स्टडी केलेला आहे. ओके, आता आपली जी बॉडी आज आपली जी बॉडी ती अशी मूव होणार आहे. बघा, इथून सोडणार ही जी मोशन आहे ती कोणती मोशन आहे? रोलिंग मोशन. आणि त्याची आपल्याला आज काय करायची? कायनेटिक एनर्जी काय करायची? फाइंड आउट करायची. ओके, ही जर बॉडी जर रोल डाऊन केली, तर आपल्याला त्याची काय करायची? कायनेटिक एनर्जी काय करायची? फाइंड आउट करायची. म्हणजे कायनेटिक एनर्जी टू फाइंड द कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग मोशन. आता ही ज्यावेळेस बॉडी रोल डाऊन होईल, ज्यावेळेस बॉडी रोल डाऊन होईल, इट पजेसेस टू मोशन्स. फर्स्ट रोटेशन मोशन्स ॲज वेल ॲज ट्रान्सलेशन मोशन. म्हणजे ज्यावेळेस ही बॉडी रोल डाऊन होते, त्यावेळेस पार्टिकल्स परफॉर्म सर्क्युलर मोशन्स. फक्त एक पार्टिकल आहे की सेंटर ऑफ मासचा पार्टिकल प्युअरली ट्रान्सलेशन मोशन काय करणार आहे? परफॉर्म करणार आहे. ओके, बघा मी परत एकदाच रिपीट करतो. ज्यावेळेस ही बॉडी रोल डाऊन होईल स्मूथ हॉरिझॉन्टल सर्फेसवरती, बॉडी काय होईल? स्मूथ हॉरिझॉन्टल सर्फेसवरती काय होईल? रोल डाऊन होईल. तिचा ह्या बॉडीचा सेंटर ऑफ मासचा पार्टिकल फक्त प्युअरली काय करणार आहे? ट्रान्सलेटरी मोशन्स परफॉर्म करणार आहे, बाकी सगळे पार्टिकल सर्क्युलर मोशन्स. ओके, म्हणजे ज्यावेळेस ही बॉडी रोल डाऊन होईल, इट पजेसेस ट्रान्सलेशन मोशन ॲज वेल ॲज रोटेशनल मोशन्स. आणि त्या दोघांच्या कॉम्बिनेशनचं आपण काय करणार आहे? कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करणार आहे. कशाची? रोलिंग मोशनची. आजचा जो आपला जो पॉईंट आहे तो रोलिंग मोशन्स. आणि त्याच्यामध्ये काय फाइंड आउट करायची? कायनेटिक एनर्जी. तर कोणत्या प्लेनसाठी बघायची? आपल्याला हॉरिझॉन्टल प्लेनसाठी. ओके, करायचं स्टार्ट. कन्सिडर एक आपण बॉडी घेऊया. तर रोलिंग मोशन करणाऱ्या बॉडी कोणकोणत्या आहेत? तर स्पियर आहे, डिस्क, रिंग, सिलेंडर एटसेट्रा. म्हणजे स्पियर पण रोलिंग मोशन परफॉर्म करतो. ओके, हा सिलेंडर आहे, सॉलिड सिलेंडर सुद्धा रोलिंग मोशन परफॉर्म करतो, आणि हॅलो सिलेंडर सुद्धा. आपण डिस्क म्हणू. इट्स लाईक रिंग शेप. ओके, ह्या रोलिंग मोशन परफॉर्म करणाऱ्या बॉडीज आहेत. आणि त्याचे आपल्याला काय करायचे? कायनेटिक एनर्जी. सपोज आपण एक स्पियर घेऊया किंवा एनी बॉडी, त्यातली कन्सिडर ए बॉडी ऑफ मास यम. त्या बॉडीला मास काय असणार आहे? यम असणार आहे. यम म्हणजे मास ऑफ द बॉडी. आर म्हणजे काय असणार आहे? रेडियस ऑफ द बॉडी. व्ही म्हणजे काय असणार आहे? स्पीड, इज अ स्पीड डिनोटेड बाय सिम्बॉल व्ही. ओमेगा म्हणजे काय असणार आहे? अँग्युलर स्पीड. ओके, इथे जे रेडियस असणार आहे आर. ओके, ही जी बॉडी रोलिंग मोशन रोटेशनल मोशन परफॉर्म करते, त्यामुळे तिला काय असणार आहे? मुवमेंट ऑफ इनर्शिया. आय म्हणजे काय असणार आहे? त्या बॉडीचा मुवमेंट ऑफ इनर्शिया. आणि के म्हणजे काय असणार आहे? रेडियस ऑफ गायरेशन. मास ऑफ द बॉडी, द रेडियस, रेडियस ऑफ द बॉडी. व्ही म्हणजे काय असणार आहे? स्पीड असणार आहे त्या बॉडीचं. काय असणार आहे?
एंगुलर स्पीड, आय म्हणजे काय असणार आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया त्या बॉडीचा, हा काय असणार रेडियस ऑफ गायरेशन्स. ओके, आता ज्यावेळेस बॉडी स्मूथ हॉरिझॉन्टल सर्फेस वरती गेल रोल डाऊन होईल आणि सगळ्यात महत्वाचं ते विदाउट स्लिप गेल, विदाउट स्लिपिंग. विदाउट स्लिपिंग काय ते आपण नंतर बघू, फक्त आता ज्यावेळेस बॉडी रोल डाऊन होताना कशी रोल डाऊन झाली पाहिजे अशी झाली, तिने ट्रान्सलेशन मोशन परफॉर्म केली पाहिजे आणि रोटेशनल मोशन पण काय केली पाहिजे परफॉर्म केली पाहिजे, आणि ह्या दोघांचे कॉम्बिनेशनचे आपण काय करणार एक कायनेटिक एनर्जी काढणार. कोणती कायनेटिक एनर्जी? रोलिंग कायनेटिक एनर्जी. आता ज्यावेळेस बॉडी रोल डाऊन होईल त्यावेळेस तिला ट्रान्सलेटरी मोशन असणार आहे, त्यामुळे तिला कोणतीही एनर्जी असणार आहे ट्रान्सलेटरी कायनेटिक एनर्जी, आणि दुसरी कोणती मोशन तिला रोटेशनल मोशन असणार आहे त्याला रोटेशनल कायनेटिक एनर्जी. आणि त्याची आपण फाइंड आउट करणार आहे, टू फाइंड कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग मोशन. देअरफोर कायनेटिक एनर्जी रोलिंग मोशन इज इक्वल टू काय असणार आहे कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेटरी प्लस कायनेटिक एनर्जी रोटेशन. बघा ट्रान्सलेटरी कायनेटिक एनर्जी इक्वेशन्स काय असतं, 1/2 mv² प्लस 1/2 i ω² नंबर 1 द्यायला. ओके, आपल्याला माहिती आहे वी हॅव आय काय असतो मुवमेंट ऑफ इनर्शिया इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला काय असतो, आय इज इक्वल टू mk². ओके, अँड रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी इन अँग्युलर व्हेलॉसिटी आर इन टू ओमेगा, अँड देअर फोर ओमेगा काय मिळेल आपल्याला व्ही अपॉन आर, ह्याचा जर स्क्वेअर केला तर काय मिळेल v² / r² ही आयची व्हॅल्यू इथं पुट करू आणि ओमेगा स्क्वेअर इथं पुट करू. बघा इक्वेशन काय, देअर फोर कायनेटिक एनर्जी रोलिंग 1/2 mv² प्लस 1/2 mk² आणि ओमेगा स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे v² / r² ह्यातून 1/2 mv² देअरफोर कायनेटिक एनर्जी रोलिंग मोशनची 1/2 mv² ब्रॅकेटमध्ये काय राहील 1 + k² / r². ओके, दिस इज आवर फायनल एक्सप्रेशन्स. ही आपण कायनेटिक एनर्जी काढली, कशाची काढली रोलिंग मोशनची, कशाचं कुठल्या सर्फेसवरती हॉरिझॉन्टल प्लेन सर्फेस विदाउट स्लीपिंग बॉडी काय झाली पाहिजे पूर्ण तिने ट्रान्सलेशन मोशन पण परफॉर्म केली पाहिजे आणि रोटेशनल मोशन्स विदाउट स्लीपिंग. जर बॉडी जर स्लीप झाली, जर बॉडी जर स्लीप झाली, स्लीप म्हणजे जशी गाडी स्लीप होते एकदम सरळ जाते तशी बॉडीने अशी रोटेशनल मोशन परफॉर्म केली आहे आणि स्लीप, जर बॉडी जर स्लीप झाली तरी कोणती मोशन होईल फक्त ट्रान्सलेटरी मोशन, कायनेटिक रोटेशनल मोशन ती बॉडी परफॉर्म करणार नाही. मग त्यावेळेस बॉडी रोल डाऊन होताना तिने कोणती बॉडी कशी केली पाहिजे विदाउट स्लीपिंग. ओके, जर स्लीप झाली तर आपल्याला त्या रोटेशनल मोशन परफॉर्म करणार, रोटेशनल मोशन म्हणजे त्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे, रेडियस ऑफ गायरेशन असणार आहे, तर हा फॅक्टर काय होईल अबाउट निग्लेक्ट, म्हणजे इक्वेशन काय मिळेल 1/2 mv². ठीक आहे, ह्या एक्सप्रेशनवरून आपण वेगवेगळ्या बॉडीची काय करू शकतो, कायनेटिक एनर्जी काढू शकतो रोलिंग मोशनची, जसं सिलेंडर आहे, रिंग आहे, डिस्क आहे, ह्याचा आपण नंतर व्हिडिओ तयार करणार आहे प्रत्यक्ष. ओके ठीक आहे, आता आपल्याला हे जे प्लेन आहे, आता बॉडी अशी रोल डाऊन झाली. ओके, आता हेच प्लेन आपण काय करणार, असं इन्क्लाइन करणार आहे सम सुटेबल अँगल आणि बॉडी इथून रोल डाऊन होणार आहे, आणि ज्यावेळेस बॉडी इथून रोल डाऊन होईल त्या बॉडीची आपल्याला व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी अँड लिनियर ऍक्सलरेशन फाइंड आउट करायचे. बघा काय फाइंड आउट करायचे, लिनियर व्हेलॉसिटी अँड लिनियर ऍक्सलरेशन्स. ओके, मग आता जे आपण जे रोलिंग मोशनची कायनेटिक एनर्जी काढली ती कशासाठी काढली, प्लेन हॉरिझॉन्टल सर्फेस साठी काढली.
आता हे जे हॉरिझॉन्टल प्लेन आहे ते आपण असं काय करणार आहे, थोडंसं इनक्लाइन करणार आहे ऍट हाइट h सम सुटेबल अँगल. असं आपण काय करणार इनक्लाइन करणार आहे. इथं बघा एक अँगल तयार होतोय थीटा, आणि किती उंचावरती इनक्लाइन केलेलं आहे ऍट हाइट h फ्रॉम द सरफेस, ग्राउंड सरफेस पासून. आणि आता इथून बॉडी आपण काय करणार आहे सोडणार आहे. सुरुवातीला बॉडी इथं असणार आहे, इनिशियल व्हेलॉसिटी तिची काय असणार आहे झिरो असणार आहे. ज्यावेळेस ती खाली येईल त्यावेळेस ती कोणती मोशन परफॉर्म करणार आहे, रोलिंग मोशन परफॉर्म करणार आहे. बॉडी कोणती रोलिंग मोशन परफॉर्म करणार आहे. आता ज्यावेळेस बॉडी इथं असेल त्यास आपल्याला माहिती आहे एखादी बॉडी जर हाईटला असेल तर त्याच्यामध्ये कोणती एनर्जी असते, पोटेन्शियल एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आणि ज्यावेळेस बॉडी खाली त्याला व्हेलॉसिटी मिळेल तिचं रूपांतर कशा होणार आहे कायनेटिक एनर्जी. कोणती कायनेटिक एनर्जी, रोलिंग कायनेटिक एनर्जी. ओके समजलं. आणि त्याच्यावरून आपण तिची काय करणार आहे व्हेलॉसिटी आणि ऍक्सिलरेशन. ठीक आहे बघा आता आपण डिटेल्स मध्ये बघू. खूप महत्वाचं आहे हे एक्सप्रेशन्स. सीईटीला ह्याच्यावरती क्वेश्चन्स राहतात, वेगवेगळ्या डिफरंट बॉडीज दिल्या जातात आणि कायनेटिक एनर्जी विचारली जाते रोलिंग मोशनची. तसंच इनक्लाइंड प्लेनसाठी वेलॉसिटी ॲक्सलरेशन सुद्धा विचारलं जातं. सुरुवातीला आपली बॉडी इथं होती, आपण अशी इनक्लाइन करणार आहे. सम सुटेबल अँगल थीटा, किती उंचावरती इनक्लाइन केलेली एच. आता इथून बॉडी आपली काय होणार आहे रोल डाऊन होणार, इथून आपण सोडणार. सुरुवातीला तिची रेस्ट असणार आहे, बॉडी रेस्ट हिअर. तर इनिशियल वेलॉसिटी तिची काय असणार आहे झिरो. ज्यावेळेस बॉडी तिथे तिची काय असणार आहे डिस्प्लेसमेंट. ओके फर्स्ट टाइम बॉडी अशी रोल डाऊन झाली. आता नंतर आपण काय करायचं, प्लेन काय करायचं असं इनक्लाइन करायचं. आता इथून बॉडी अशी रोल डाऊन होते. वेलॉसिटी आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे ऍक्सिलरेशन. ठीक आहे. आता बॉडी एच एवढ्या उंचीवरती तिच्यामध्ये काय असणार आहे पोटेन्शियल एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. आणि ज्यावेळेस इथून ते रोल डाऊन होईल ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचं कन्वर्जन कशी जाणार आहे कायनेटिक एनर्जी. आणि कोणती कायनेटिक एनर्जी, रोलिंग कायनेटिक एनर्जी. बघा नाउ द बॉडी इज इनिशियली रेस्ट हिअर, सो इनिशियल वेलॉसिटी काय असणार आहे झिरो. नाउ द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड. कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, ही बॉडी काय करते ट्रान्सलेटरी पण मोशन परफॉर्म करते आणि रोटेशनल मोशन परफॉर्म करते. आणि त्याचं कॉम्बिनेशन मध्ये काय असतं रोलिंग कायनेटिक एनर्जी. ग्रॅव्हिटी पोटेन्शियल इज कन्वर्टेड इन टू द कायनेटिक एनर्जी, बट दिस कायनेटिक एनर्जी कोणती असणार आहे रोलिंग. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असतो एम जी एच. आपल्याला माहिती आहे एखादा जर हॉरिझॉन्टल सरफेस असेल आणि हा ऑब्जेक्ट जर आपण वर एच एवढ्या उंचीवरती जर आणला तर तिथली पोटेन्शियल एनर्जी काय असते एम जी एच. आणि ती जर बॉडी जर खाली आली तर पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कशा झालं कायनेटिक एनर्जी. तसं हिचं कन्वर्जन कशा झालेलं आहे कायनेटिक एनर्जी, पण ती कायनेटिक एनर्जी कोणते रोलिंग, बिकॉज बॉडी परफॉर्म्स रोलिंग मोशन्स. रोलिंग मोशन्स कशाचं कॉम्बिनेशन आहे कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेटरी प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन्स. Therefore, MGH, kinetic energy, already आत्ताच आपण बघितले 1/2 mv² + 1/2 i into ω² but i म्हणजे काय असतो एम के स्क्वेअर वी हॅव आणि व्ही इज इक्वल टू आर इन टू ओमेगा. देअरफोर ओमेगा काय असणार आहे व्ही अपॉन आर. एम जी एच इज इक्वल टू 1/2 mv² + 1/2 आयची व्हॅल्यू इथं पुट करू एम के स्क्वेअर आणि हा जर पुट केला तर v² / r² 1/2 1/2 m m
v square tan angle common. Therefore, mgh is equal to 1 half m v square bracket mein kya rahi 1 plus k square upon r square. Okay. आपल्याला काय फाइंड आउट करायचे वेलोसिटी फाइंड आउट यस बॉडी कुठून रोल जाऊन होते इनक्लाइनड प्लेन ओके तेजे आपण वेलोसिटी काढायची त्या उदाहरणातला हा m m काय कॅन्सल देयरफॉर gh इज इक्वल टू 1 हाफ v स्क्वेअर 1 प्लस k स्क्वेअर अपॉन काय मे r स्क्वेअर आपल्याला v फाइंड आउट करायचा आहे हा टू इकडे जाईल आणि हा अपॉन जाईल बरोबर देयरफॉर v स्क्वेअर इज इक्वल टू टू इकडे मल्टिप्लाय टॉक्स 2 gh अपॉन काय मिळेल 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर ओके असे इक्वेशन नंबर ला स्क्वेअर रूट मध्ये टाकू म्हणजे v मिळेल म्हणजे v इज इक्वल टू अंडर रूट ट्वाइस जी एच 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर किंवा असं जर केलं तरी चालेल यातून बाहेर काय निघेल v हे तसंच राहील अंडर रूट ट्वाइस जी एच 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ओके दिस इज आवर फायनल इक्वेशन्स फाइनल इक्वेशन काढलेले कशाचं काढलेले आपण लिनियर व्हेलॉसिटी काढली कुठली लिनियर व्हेलॉसिटी काढली की जी बॉडी कुठून रोल डाऊन होती इनक्लाइनड प्लेनवर ओके आता आपल्याला ऍक्सलरेशन फाइंड आउट करायचे मग ऍक्सलरेशन काढायचं असेल तर बाय यूजिंग कायनेमॅटिक इक्वेशन्स आपल्याला माहिती कायनेमॅटिक इक्वेशन्स टू फाइंड द ऍक्सलरेशन्स टू फाइंड linear accelerations by using kinematic equations मध्ये acceleration कुठे कुठे आहे बघा दोन kinematic equations दोन तीन kinematic equations मध्ये हे आपण यूज करू v square is equal to u square plus twice a into s final velocity initial velocity acceleration displacement ही displacement ओके आपल्याला माहिती इनिशियल वेलॉसिटी इथून आपण सोडलेले सुरुवातीला इनिशियल वेलॉसिटी काय तिची झिरो आहे इनिशियल वेलॉसिटी झिरो आहे त्यामुळे देअरफोर व्ही स्क्वेअर इज इक्वल असणार आहे हा झिरो विल ट्वाइस ए इंटू एस आणि देअरफोर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ए इंटू एस ओके देअरफोर ए इज इक्वल काय होईल हा टू आणि एस इकडे डिवाइड व्ही स्क्वेअर अपॉन टू इंटू एस ओके आता बघा व्ही स्क्वेअर ची व्हॅल्यू पुट करू आपण म्हणजे काही इक्वेशन ए इज इक्वल टू व्ही स्क्वेअर काय ट्वाइस जी एच 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर आपला हा ट्वाइस एस हा टू टू कॅन्सल होईल ओके नाउ राइट हियर ए इज इक्वल टू जी एच अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इन अपॉन एस आता बघा फ्रॉम फिगर हा जर ट्रायंगल जर बघितला तर इथे बघा साइन थीटा काय येतो साइन थीटा एच कोणासमोर एच अपॉन हायपोटेन्यूस म्हणजे ह्याच्यासाठी काय असेल साइन थीटा देयरफॉर ए इज इक्वल टू जी 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इन टू काय असणार आहे साइन थीटा द
दिस एक्सप्रेशन गिव द एक्सलरेशन्स एक्सलरेशन काढलेले रोलिंग मोशन्स आणि कुठून ती मूव्ह होते की इन्क्लाइनेड प्लेन होऊन ती बॉडी रोल डाऊन होते तिथं आपण एक्सलरेशन काढली जी साइन थीटा अपॉन वन प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर आणि त्याची लिनियर वेलॉसिटी काढली अंडर रूट ट्वाइस जी एच अपॉन वन प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर ओके समजा जर बॉडी विदाउट स्लीपिंग आली एक प्रेशन कशाचं विदाउट स्लीपिंग वेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन म्हणजे अशी आलेली बॉडी बॉडी काय झाली अशी रोल डाऊन होते तर बॉडी जर अशी जर आली स्लीप झाली बॉडी जर स्लीप झाली तर ती फक्त कोणती मोशन परफॉर्म करते ट्रान्सलेटरी मोशन परफॉर्म करते रोटेशनल मोशन परफॉर्म करत नाही त्यामुळे इक्वेशन काय होईल वेलॉसिटी हेच इक्वेशन काय होईल व्ही इज इक्वल टू हाफ फॅक्टर पूर्णपणे जाईल के म्हणजे जर रेडियस ऑफ गायरेशन्स म्हणजेच मुवमेंट ऑफ इनर्शिया त्याच्यावर हेच काय इक्वेशन बॉडी जर स्लीप झाली तर ट्वाइस जी एच माहितीसाठी लक्षात ठेवा ओके आणि इथं ऍक्सलरेशन काय होईल हा फॅक्टर जाईल जी साइन थीटा ओके बघा तर बॉडी जर अशी आली रोलिंग होत आली इन्क्लाइन प्लेन होतो तर व्हेलॉसिटी काय असणार आहे अंडर रूट ट्वाइस जी एच अपॉन वन प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर आणि ऍक्सलरेशन काय असणार आहे जी साइन थीटा अपॉन वन प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर रोल डाऊन झाले असे उत्तर आणि त्यासाठी ते इक्वेशन आणि जर बॉडी जर अशी आली स्लीप झाली तर वेलॉसिटी अंडर रूट ट्वाइस जी एच आणि ऍक्सलरेशन काय असणार आहे जी साइन थीटा ओके परीक्षेला बघा सीईटीला वगैरे क्वेश्चन्स असतात समजा एखादा स्पियर जर रोल डाऊन झाला इन्क्लाइन प्लेनवरून किंवा सिलेंडर रोल डाऊन झाला इन्क्लाइन प्लेन म्हणून डिस रोल डाऊन झाला इन्क्लाइन प्लेन त्याचं ऍक्सलरेशन आणि व्हेलॉसिटी काय असते फक्त तुम्हाला काय माहिती पाहिजे त्याचा रेडियस ऑफ गायरेशन सुरुवातीला तुम्हाला मुवमेंट ऑफ इनर्शिया माहिती पाहिजे दिलं काय काय जातं जी दिला जातो एच दिला जातो आर दिला जातो फक्त प्रत्येक बॉडीचा मुवमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला माहिती पाहिजे आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया के वगैरे तुम्ही काढू शकता त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ तयार करणार आहे सिलेंडरसाठी रिंगसाठी डिससाठी ओके सॉलिड आणि हॅलोसाठी सुद्धा आणि स्पियरसाठी ह्याच्यामध्ये आपण नंतर काय करू व्हॅल्यू पुट करून वेगळ्या बॉडीचे ॲक्सलरेशन आणि व्हेलॉसिटी काय ओके राईट डाऊन